वेतलवाड़ी संघाचा खेलाड़ू नौ नंबर का खेलाड़ू बघूया काय करतो। गौरवाल संघाचा प्राणांगणा मध्ये जातो आणि रिकामे हाथ परतो का एखाद गुणा की कमाई करतो का निश्चित चांगली रेड करतो डावे कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात लात मारण्याचा प्रयत्न परंतु रिकामे हाथ परतो मावर हा गोल महासंघाचा उंचा रेडर मजबूत इच्छेचा हा रेडर बघू आपल्या संघासाठी काय करतो का एखाद्या गुणाची कमाई करतो का आणि बोनस मारण्याचा प्रयत्न परंतु असफल बोनस खरोखर सुंदराचा बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता या गोल महासंघाच्या खेळाडूने त्यांना प्रत्युत्तर देता आता मात्र एका दोन बोनस तीन पंच किती एक गुणाची कमाई करतो पंच आमचे मात्र गोरे संघाचे तडोसा पंच माश्या एक नंबर एक गुणाची कमाई करतो काय खेळाडू तो म्हणजे वेतळवाडी संघाचा खेळाडू त्यांना प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा त्याला गेलेला गुण मिळवण्याचा प्रयत्न रिकामे ते परत आहे पुन्हा एकदा वेतळवाडी संघाचा खेळाडू ते बंधू नऊ नंबरचा खेळाडू याच खेळाडूने चला ग्राउंड नंबर चला ज्या संघाचा मी पुकार करतो त्या संघाचा ज्या संघाचा मी पुकार करतो त्या संघाचा फक्त हॅलो हॅलो जय गौर गौमाप अहिल्यादेवी स्फूर्त अलिबाग श्री शिव छत्रपती रडवई आणि गायदेवी क्रीडा मंडळ आपटा चला चारी संघाच्या संघाने काय नाही द्यायचं आहे चिट्टा उडवण्याचा कार्यक्रम होत आहे गळूर गौरमाळ आईला देवस्फोट अलिबाग आणि शिव छत्रपती रडवई आणि जय गावदे रडू खडे आणि गावदेवी क्रीडा मंडळ आपटा चला चिट्टी आवडून घ्या खडे आणि आपटा काय ग्राउंड नंबर दोन वर होणारा सामना खडे आणि आपटा चला दोन्ही संघाच्या संघाने घेऊन लगेच आपापले संघ गणवेशामध्ये हजर करायचे खडे आणि आपटा आणि ग्राउंड नंबर एक वर हा चालू सामना संपल्याच्या नंतर होणारा सामना गावदेवी क्रीडा मंडळ आणि ग्राउंड नंबर एक वर होणारा सामना अलिबाग बनाम गौरमाळ चालू सामना संपल्याच्या नंतर ग्राउंड नंबर एक वर होणारा सामना ग्राउंड नंबर दोन वर जो मी सामना पुकारलाय हा ना गावदेवी क्रीडा मंडळ आपटा आणि शिव छत्रपती खडे चला दोन्ही संघाच्या संघाने शेवटचा आणि अंतिम पुकार आहे
चला मित्रांनो, बरेचसे संघाचे जमा झाले, आज कोण नाव नोंदणी करायचं असेल तर लगेच मंडळाकडे संपर्क करायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. पंच सामना लगेच चालू करायचा आहे. चला गौलमाल संघाकडून हा 00 नंबरचा हा रेडर बघूया आपल्या संघासाठी काय करतो, काय गेलेले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो का. समांतर गुणावर खेळणारे दोन्ही संघ बघूया, आघाडी ना पिछाडी बघूया काय करतो आपल्या संघासाठी हा गौलबाग संघाचा रेडर. बोनस मारण्याचा प्रयत्न, परंतु मला वाटतं बोनस मात्र अवेलेबल नाहीये. पुन्हा एकदा वेताळवाडी संघाचा हा खेळाडू 10 नंबरचा खेळाडू, ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर 10 नंबरची परिधान केलेला बनियन हा खेळाडू बघा आपल्या संघासाठी एखाद्या गुणाची कमाई करतो का. निश्चित एखाद्या गुणाची जर कमाई केली तर निश्चित एका गुणावर सुद्धा संघ विजयी होऊ शकतो. आता मात्र त्याला मात्र उचल भांगडी केली जाते आणि ग्राउंडच्या बाहेर लॉबीच्या बाहेर फेकला जातो. महेश कोकरे आपटा संघाचा खेळाडू, महेश कोकरे जर कुठे असेल तर त्याने स्टेजच्या पाठीमागे त्यांचे खेळाडू त्यांची वाट बघत आहे, याची त्यांनी नोंद घ्यायची. महेश कोकरे आपटा संघाचा खेळाडू. चला पुन्हा एकदा गौलमाल संघाचा 00 नंबरचा बनीन परिधान केलेला खेळाडू राम बघूया. जय श्रीराम. पण तो मात्र रिकाम्याची परतोय. त्याला प्रत्युत्तर देताना 07 नंबरचा खेळाडू धोनी, महेंद्र सिंग धोनीचा नंबर येतो बघूया. 10 नंबर सचिन तेंडुलकर आणि 07 नंबर महेंद्र सिंग धोनी. आता मात्र एका गुणाची कमाई करतो महेंद्र सिंग धोनी. ज्याप्रमाणे हेलिकॉप्टर शॉट मारतो त्याप्रमाणे हा मात्र एक गुणाची कमाई करतो हा वेताळवाडी संघाचा खेळाडू. ग्राउंड नंबर 2 वर जय गावी क्रीडा मंडळ सासे आपटा आणि शिव छत्रपती खडई धाकल्याचा संघ. धाकल्या असा एक खेळाडू आहे का या समाजामध्ये, ठाकूर समाजाचो धनगर समाज किंवा कातकरी समाज त्याच्यामध्ये एक नंबर खेळणारा हा धाकल्या खेळाडू, एक निष्ठ खेळाडू, नेहमी खरं बोलणारा, हार आली तरी झालं पण आयुष्यात कधी खटा बोलणारा, त्याच्याबरोबर मी खेळलो असा हा खेळाडू धाकल्याचा, पण तो आजपर्यंत उपस्थित नाहीये. आज धाकल्या मात्र उपस्थित आहे, मी त्यांच्या मित्रांना विचारलं परंतु धाकल्या राम बघूया आपल्या संघासाठी गेलेले गुण मिळवण्याचा प्रयत्न होतो. शेवटचा काही अवधी शिल्लक असताना, गेम संपायला काहीसा वेळ शिल्लक असताना पुन्हा एकदा सुपर रेड करायचे आणि लात मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु रिकामे ती भरतो. सुंदर अशी आयोजन नियोजन केलं होतं, म्हणजे दुबेवाडी संघाने खरोखर चांगली अशी कामगिरी करतोय. हा दुबेवाडी ग्रामस्थ त्याचे खेळाडू चांगलं असं आयोजन नियोजन केलंय त्या ग्रामस्थांनी. या नवरात्र उत्सवानिमित्त कबड्डीचे जंगी सामने आणि चांगली अशी रेड करतो तो म्हणजे शेनवई संघाचा खेळाडू, 17 नंबरचा खेळाडू आणि एक गुणाची कमाई करतो. चला ग्राउंड नंबर 2 वर खडई जय गावी क्रीडा मंडळ सासे आपटा बनाम श्री शिव छत्रपती खडई. दोन्ही संघाच्या संघराजाने अंतिम आणि शेवटचा पुकार, जो संघ लगत उपस्थिती दाखवेल. 5 मिनिट मित्र नाही भेटणार, फक्त 1 मिनिटाचा अवधी मिळेल. चला आज ढाकलो जर असताना तो संघ लगेच हजर केला असता खडे संघाने. चला पण एकदा शेनवई संघाचा हा रेडर गेलेले गुण मिळवण्याचा प्रयत्न होता. थोडस पाडक आयुष्य शेनवई संघाचं जड दिसतंय,
बघूया काय करतो आपल्या संघासाठी. गौरवाल संघाची डिफेंडिंग काय होते का. एकाच तीन वय संघाचा 17 नंबरचा खेळाडू काय करतो आपल्या संघासाठी. गेलेले गुण मिळवतो का. स्वतः आत्महत्या करतो. चला एक नंबर आणि निश्चित एक गुणाची कमाई. जबरदस्त अशी रेडिंग ती म्हणजे शेनवय संघाकडून. शेनवय नाही वेतलवाडे. पुढचे काही शेवटचे काही मिनिट काही सेकंद अवधी शिल्लक असताना हा गौरमाल संघाचा रेडर 21 नंबरचा खेळाडू बघूया काय करतो आपल्या संघासाठी. एखाद्या सुपर रेडची गरज आहे ती म्हणजे गौरमाल संघाला. बघूया काय करतो का हा खेळाडू. 21 नंबर आता मात्र हॅलो रेडर साहेब काय पंचर रेडर बाद कमेंट्री वाला पलटा रेडर साहेब. रायडर से एक गुणाची निश्चित कमाई करतो हा रेडर. जबरदस्त अशी टॉप फाईट मॅच बघायला भेटते. चला खडई संघ खडई आणि आत्ता ज्याच्या मांडीवर थाप तोच खरा कबड्डीचा बाप आणि ज्याच्या मांडीवर थाप तोच कबड्डीचा बाप. आणि चला मित्रांनो रात्रीचा अंधार आणि प्रकाश होता देणारी सामने सर्वांनी खरं बोलायचं आहे. रेडर मात्र पाच जबरदस्त अशी पकड शेनवय संघाकडून. आता गौरमाळाचे मला दोन मोहरे शिल्लक दोनाचे कसा प्रत्युत्तर देताना शेनवय संघाचा हा रेडर सॉरी वेताळवाडी. वेताळवाडी संघाचा हा खेळाडू दोनाचे असं प्रत्युत्तर देताना बघूया आपल्या संघासाठी काही करतो का. एखाद्या दोन गुणाची कमाई करतो का. खोलवर कोपरा मारण्याचा प्रयत्न करतो परंतु रिकामे आधी परततोय. हॅलो आणि खरे करा लवकरात. चला लवकरात लवकर दीडा मिनिटात. हॅलो ग्राउंड नंबर 2 वर होणारा सामना जय गावदेव ग्रेंडामध्ये सासे आपटा आणि श्री शिव छत्रपती खडई दोन्ही संघाच्या संघाने करा शेवंता आणि अंतिम पुकार आहे. याच्या नंतर मात्र कुठलाही पुकार केला जाणार नाही आणि जो संघ उपस्थित पहिल्यांदा राहील त्याला मात्र टेक्निकल वर्ड दिला जाईल. आता मात्र इकडे झुगरबंदी म्हणजे कोंबड्याची मांडणा एक नंबर. आता मात्र रेडर बाद होतो आणि सामना